नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मुलाखत म्हणजे काय। आजच्या लेक्चरमध्ये आपले कंटेंट्स आहेत मुलाखतीचा अर्थ, मुलाखतीची व्याख्या, मुलाखतीचे वैशिष्ट्ये व मुलाखतीचे प्रकार। सर्वात प्रथम आपण मुलाखतीचा अर्थ व व्याख्या या ठिकाणी जाणून घेऊया। मुलाखत दोन किंवा अधिक लोकांमधील संभाषण म्हणून ओळखले जाते, जे मुलाखतकार आणि मुलाखत घेणाऱ्याच्या भूमिकेत असतात, ज्यांना आधीच्या व्यक्तीकडून एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल माहिती मिळते। एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल माहिती जाणून घेण्याच्या दृष्टिकोनामधून मुलाखत घेतलेली असते, त्यामध्ये दोन किंवा अधिक लोक असतात आणि त्यांच्यामध्ये आपसात संभाषण होतं, हे यावरून लक्षात आलं। जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवितो, तेव्हा त्याच्या झालेल्या संवादाला मुलाखत असे म्हणता येईल। म्हणजेच क्रमबद्ध प्रश्नोत्तरे, एकानंतर एक ठरलेली प्रश्नोत्तरे आहेत आणि त्या प्रश्नोत्तरांना या ठिकाणी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जीवन आणि कर्तृत्वाला उलगडून सांगण्यासाठी दर्शवत असतो। दुसरा एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे, अ मीटिंग ऍट विच समबडी इज आस्क्ड क्वेश्चन्स टू फाइंड आउट इफ ही और शी इज अ सुटेबल फॉर अ जॉब, कोर्स ऑफ अ स्टडी एक्सेट्रा। एक अशी सभा की ज्यामध्ये कोणीतरी प्रश्न विचारतो आहे कशासाठी, तर जाणून घेण्यासाठी की तो किंवा ती त्या जॉबसाठी, त्या नोकरीसाठी किंवा कामासाठी योग्य आहे किंवा नाही। थोडक्या दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक झालेल्या वैचारिक भावनिक संवादाला मुलाखत असं म्हणता येईल। दोन व्यक्तीमध्ये नियोजनपूर्वक नियोजन ठरलेलं आहे, त्या आधारावरती या पद्धतीची मुलाखत घेतलेली असते। मुलाखत दोन किंवा अधिक लोकांमधील संभाषण आहे आणि जे मुलाखतकार आणि मुलाखत घेणाऱ्याच्या भूमिकेत असतात, त्यांना आधीच्या व्यक्तीकडून एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल माहिती जी आहे ती मिळत असते। प्रत्येक मुलाखतीत दोन भूमिका असतात, मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा। मुलाखत घेणारा तो आहे जो प्रश्न विचारतो आणि संभाषणाचे नेतृत्व करतो। आपण या विषयाची ओळख करून देण्याची आणि मुलाखत बंद करण्याची जबाबदारी देखील त्या व्यक्तीकडे असते आणि मुलाखत देणारा जो आहे तो मुलाखत घेणाऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो आणि त्याला माहिती देत असतो। मुलाखतदाराने मुलाखत देणाऱ्याला त्याचे मत स्पष्ट करणे, स्पष्टीकरण देणे किंवा वादविवाद करणे किंवा एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल फक्त माहिती किंवा साक्ष देणे, या उद्देशाने प्रश्नांची एक मालिका म्हणजेच प्रश्नावली विचारणे गरजेचे आहे। मुळात असं म्हणता येईल की एक संरचित प्रश्नावलीच त्याने तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्याच्या मुख्य उद्देशाबद्दलची संपूर्ण माहिती ही त्याला मिळेल आणि मुलाखतदाराने त्याचे मुलाखत घेणाऱ्याचे, मुलाखत देणाऱ्याचे स्पष्टीकरण, माहिती विवाद किंवा अशा पद्धतीचे प्रकार वापरून त्याकडून माहिती प्राप्त करून घेणे अगत्याचे ठरते। मुलाखत दोन किंवा अधिक लोकांमध्ये प्रस्थापित केलेला एक प्रासंगिक संवाद नाही, तर त्याऐवजी आधीची संप्रेषण कराराचा समावेश आहे, ज्यामध्ये स्वारस्य आणि हेतू परिभाषित केले गेले आहे, जे सर्व सहभागींना ज्ञात असतात। मुलाखत घेणाऱ्याला सुद्धा आणि मुलाखत देणाऱ्याला सुद्धा एक विशिष्ट हेतू त्यामध्ये आहे हे माहिती असतं आणि एक प्रकारचा तो संवाद आहे, एक प्रकारची ते संप्रेषण आहे, माहितीचं संप्रेषण, प्रसारण किंवा विस्तार, ज्यामध्ये दोघांना स्वारस्य आहे, दोघांचा हेतू सेम आहे, त्या मुलाखतीचा हेतू सुद्धा दोघांना कल्पित आहे, अशा पद्धतीचं मुलाखत असते। मुलाखतीचा उपयोग पत्रकारिता किंवा औषध क्षेत्र किंवा मानसशास्त्र क्षेत्र किंवा एखाद्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांची निवड किंवा संशोधनासाठी किंवा मानव आणि सामाजिक विज्ञानातील विविध क्षेत्रांमध्ये एक साधन म्हणून या ठिकाणी वापरला जातो। मुलाखतीचे कार्य हे सामान्य लोकांच्या आवडीची किंवा माहितीची देवाणघेवाण किंवा माहिती मिळवणे, एखाद्या विषयाची किंवा प्रकरणाची तपासणी करणे यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते। तर मुलाखती विविध क्षेत्रांमध्ये विविध पद्धतीने वापरली जाते, हे आपण पाहिलं की पत्रकारिता, औषध, मानसशास्त्र, कंपनीमधील कर्मचाऱ्यांची निवड आणि संशोधन। मुलाखतीची वैशिष्ट्ये बघत असताना आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक मुलाखतीत कमीत कमी दोन व्यक्ती असतात, एक मुलाखत घेणारा आणि एक मुलाखत देणारा।
त्याचबरोबर विशिष्ट माहिती जी आहे ती मिळवण्याचं एक साधन म्हणून या मुलाखतीला उपयोगात आणलं जातं. मुलाखती हेतुपुरस्सर किंवा एक ठरलेला हेतू जो आहे त्याला संप्रेषित करण्याचं कार्य, म्हणजेच विस्तारित करण्याचं कार्य, इतरांपर्यंत पोहोचण्याचं कार्य हे या ठिकाणी केलेलं असतं. यासाठी पूर्वतयारीची प्रक्रिया आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारे पूर्वतयारी न करता मुलाखत घ्यायला गेले तर ती मुलाखत होईल, परंतु त्यामधून ठरलेला उद्देश जो आहे तो यशस्वीरित्या बाहेर येईलच असं सांगता येत नाही. म्हणून पूर्वतयारी करणे अगत्याचे ठरते. प्रत्येक मुलाखतीत त्याच्या उद्देशाने एक रचना किंवा पद्धत असणे आवश्यक आहे, आणि त्याची रचना किंवा पद्धत जर ती योग्यरित्या वापरली तर ती मुलाखत यशस्वी होईल. मुलाखतीमध्ये थेट भाषण आणि सब्जेक्टिव्हिटी प्राधान्य दिलेलं असतं. थेट भाषणाचा अर्थ आहे थेट बोलावं, कुठल्याही प्रकारे हिचकिच करण्याची गरज नाही, परंतु त्या ठिकाणी आपले शब्द व आपले जे वक्तव्य आहे ते मृदू भाषी असणे आवश्यक आहे. तुमचा उद्देश पूर्ण होणे आवश्यक आहे. तुम्हाला जर विचारलेली जी माहिती आहे ती एखाद्या विशिष्ट बाबीची कल्पना यावी ह्या दृष्टिकोनातून असेल आणि तुम्ही त्याऐवजी दुसरीच गोष्ट सांगत असले तर ती अगत्याची ठरणार नाही किंवा सुटेबल ठरणार नाही. असं म्हणता येईल की तुम्हाला तुमच्या स्किलबद्दल विचारलं तर तुम्ही तुमच्या हॉबीजबद्दल सांगायला लागले तर तसं योग्य ठरणार नाही. म्हणून मुलाखत घेणाऱ्यांच्या संख्येबाबत मुलाखती वैयक्तिक किंवा गट या ठिकाणी असू शकतात. मुलाखत घेणाऱ्यांची संख्या, विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत घेणाऱ्यांची जी संख्या आहे ती एक किंवा दोन असू शकते. त्याचबरोबर मुलाखतीमध्ये किती लोकांचा समावेश आहे त्यामध्ये त्यांचा गट सुद्धा असू शकतो. वैयक्तिक मुलाखत असू शकते किंवा गट मुलाखत असू शकते. म्हणून ती प्रसंगावधान साधून किंवा ठरल्याप्रमाणे असू शकते. त्यामध्ये त्याच्या साधनांविषयी मुलाखतीची टेलिफोन, लिखित, रेडिओ, दृकश्राव्य आणि डिजिटल माध्यमांद्वारे समोरासमोर ही मुलाखत असू शकते. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की मुलाखत घेण्यासाठी कोणकोणती साधने वापरलेली आहेत. तर टेलिफोन सुद्धा वापरता येतो, लिखित मुलाखत सुद्धा होऊ शकते, रेडिओवरती एक प्रकारचा इंटरव्ह्यू जो आहे ती सुद्धा रेकॉर्ड केली जाऊ शकते, दृकश्राव्य म्हणजे टीव्हीवरती सुद्धा ती मुलाखत असू शकते, किंवा डिजिटल माध्यमांद्वारे म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा समोरासमोर ही मुलाखत असू शकते. अशा पद्धतीच्या मुलाखतीची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहे. आता आपण बघूया मुलाखतीचे उद्देश. मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी मुलाखत घेतलेली असते. इंटरव्ह्यू जो आहे तो त्या व्यक्तीचा जीवनपट जो आहे तो जाणून घेण्यासाठी ही मुलाखत घेतलेली असते. व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. त्याचे जीवनभरातील जे कार्य आहे, जीवनभरातील त्याने केलेल्या कार्यांचा जो ओघ आहे तो जाणून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. अनेकांचे जीवन जे आहे ते एक संघर्ष गाथा आहे. जनसामान्यांच्या मनात तो जनसंघर्ष कशा पद्धतीने त्याने केला तो जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्यासाठी मुलाखत घेऊन त्याच्या जीवन चरित्रावरती प्रकाश टाकलेला आपल्याला माहिती मिळते. व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच त्या व्यक्तीच्या आत दडलेल्या माणसाला जाणून घेण्यासाठी सुद्धा प्रामुख्याने मुलाखत घेतलेली असते. आपण बघितलं की बऱ्याचशा नेत्यांना आपण जाणतो, बऱ्याचशा ऑफिसर्सला आपण जाणतो, बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्त्यांना आपण जाणतो. ते म्हणजेच विख्यात आहेत, प्रख्यात आहेत, त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे, परंतु मुळामध्ये त्यांच्यामध्ये असलेला जो व्यक्ती आहे, उदाहरणार्थ एखादा आय ए एस ऑफिसर त्याच्या चेअरवरती बसलेला असेल तर त्याच्या पदाला शोभेल आणि तिथे जी गरज असेल त्या पद्धतीचे निर्णय आणि वक्तव्य तो करेल, परंतु मुळामध्ये तो कशा पद्धतीचा माणूस आहे. एखादा प्रधानमंत्री असेल तर तो त्याच्या पदाला धरून तो संसदेमध्ये बोलत असताना किंवा एखाद्या भाषण करत असताना तो आपल्याला जाणून येतो. त्याच्या पक्षाची भूमिका तो मांडत असतो किंवा देशाची भूमिका हा त्या संसदेमध्ये मांडत असतो, परंतु तो माणूस म्हणून काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी वैयक्तिक मुलाखत घेऊन त्याच्यामध्ये दडलेला माणूस जाणून घेण्याचा एक प्रयास मुलाखतीच्या माध्यमातून केलेला असतो. तशाच पद्धतीने नोकरी लागण्यासाठी तुमचे जी सर्टिफिकेट्स आहेत ती दर्शवलेली असतात, तुमचे एक्सपिरियन्स दिलेला असतो, परंतु तो एक्सपिरियन्स असलेला आणि ते एज्युकेशन असलेला जो व्यक्ती आहे तो आतून माणूस नात्याने कसा आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मुलाखत घेतलेली दिसून येते. मुलाखतीचे उद्देश आहेत, त्यामध्ये मुलाखत देणारी व्यक्ती जी आहे त्याच्या ज्या परिसरामध्ये लहानापासून मोठी झाली आहे तो परिसर जाणून घेणे. उदाहरणार्थ तुम्ही लहानपणी कोणत्या शाळेमध्ये होते, कुठे होते, काय होते, काय केलं, ह्या सर्वात बाबी त्या ठिकाणी जाणून घेतलेल्या असतात. तुमचा आर्थिक परिस्थिती त्यावेळेला काय होती, कशी होती,
सामाजिक वातावरण कसं होतं या ठिकाणी ते विचारलेले प्रश्न असतात. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आपली एक मुलाखत घेणे गरजेचे असते. एखादी व्यक्ती आदर्श व्यक्तिमत्व असेल तर समाजासमोर तो आदर्श ठेवण्याच्या दृष्टिकोनामधून समाज प्रबोधन केला जातो. जनजागृती करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मुलाखत घेतली जाते, इंटरव्ह्यू केला जातो, लोकांना त्याची माहिती देणे. उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरला एखाद्या रोगाबद्दल जर तुम्ही माहिती विचारत असाल तर ती माहिती ही जनजागृतीच्या दृष्टिकोनामधून विचारली असते. कलांचा आस्वाद घेण्यासाठी मुलाखत घेण्यात येते. मुलाखत घेण्यामागे अनेक हेतू असू शकतात, जसे एखाद्या विषयासंदर्भामध्ये जसं कला आहे किंवा त्या व्यक्तीचं एखादा राग आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणे, एखादा आलाप आहे तो कसा असेल ह्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी ह्या पद्धतीची मुलाखत घेतली जाते. विचारवंतांची विविध विषयावरील मते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनामधून सुद्धा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून त्याची जे मत आहे जाणून घेण्यासाठी, एखादी घटना घडली असेल तर ती समजून घेण्यासाठी मुलाखत ही घेतलेली असते, मुलाखत आयोजित केलेली असते. मुलाखतीचे प्रकार आता आपण बघूया. मुलाखतीचे विविध प्रकार आहे. रचनांवरून मुलाखतीचे प्रकार पडतात. संरचित मुलाखत सर्वात प्रथम प्रकार आहे. संरचित अर्थात ज्याची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. संरचित मुलाखत अशी आहे की जिथे मुलाखत घेणारा यापूर्वी त्याच्या संशोधनाच्या उद्दिष्टानुसार तो विचारलेल्या प्रश्नांचे आयोजन आणि नियोजन करतो. विशिष्ट विषयावर कमी अधिक उद्देश ठेवून माहिती गोळा करण्यासाठी हे पद्धत लागू केली जाते. संरचित मुलाखत बंद प्रश्न असलेली मुलाखत पद्धती आहे, ज्याची प्रश्नावली ही ऑर्डरनुसार असते आणि ती प्रश्नावलीची ऑर्डर कुठल्याही पद्धतीत बदलली जाऊ शकत नाही. अशा प्रकारे इंटरव्ह्यू घेणाऱ्याला प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन केले जाते. एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे त्याला प्रश्न विचारले जातात आणि म्हणूनच ठरलेले प्रश्न विचारत असल्यामुळे नवीन प्रश्न किंवा नवीन टिप्पण्यांना यामध्ये कुठल्याही प्रकारचं समर्थन दिल्या जात नाही, अर्थात नवीन प्रश्न त्यामध्ये समावेश केले जात नाही. अशा प्रकारच्या मुलाखतीला वारंवार एकाच विषयावर एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या मुलाखतीसाठी वापरलं जातं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर माहिती गोळा करण्याच्या दृष्टिकोनामधून, संशोधन करण्याच्या दृष्टिकोनामधून अशा पद्धतीची संरचित मुलाखत ही जी आहे केली जाते. त्याचे उदाहरण देत असताना उत्पादन किंवा सेवा याची माहिती जर मिळवायची असेल, सर्वात सोपी उदाहरण म्हणजे लोकसंख्येची मोजणी, ज्याला आपण जनगणना असं म्हणतो. एक ठरलेली प्रश्नावली आहे, ती ठरलेली प्रश्नावली या ठिकाणी विचारली जाते आणि सारखीच प्रश्नावली सर्वांना विचारली जाते. संपूर्ण देशामध्ये सारखीच प्रश्नावली विचारली गेलेली असल्यामुळे मिळालेली माहिती सुद्धा सारखी असते आणि त्यामुळे म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की ठरलेली माहिती मिळते. त्या व्यतिरिक्त जरी माहिती विचारण्याची इच्छा झाली तरी त्यामध्ये तो समाविष्ट केला जात नाही आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येची मोजणी करण्याचा जो प्रकार आहे त्यावरून आपल्याला ठरलेली, निश्चित केलेली आणि कुठल्याही प्रकारे न बदलणारी संरचित मुलाखत पद्धती ही आपल्याला माहिती पडली. आता आपण पाहूया अर्धसंरचित मुलाखत पद्धती. ज्या प्रकारे संरचित पद्धती आहे त्या प्रकारे अर्धसंरचित पद्धतीमध्ये आधी प्रश्नावली निश्चित केली जाते. अर्धसंरचित मुलाखत अशी आहे जी बंद प्रश्नांना मुक्त प्रश्नांसह एकत्र करते. म्हणजेच बंद प्रश्न, ठरलेले प्रश्न आणि मुक्त प्रश्न जे अस्खलित वेळेवर येतात ते प्रश्न, म्हणूनच संभाषणाच्या किंवा विषयांच्या विकासासाठी एक मुक्त पद्धत म्हणून हिचा उपयोग केलेला दिसून येतो. याचा अर्थ असा आहे की मुलाखत घेणारा प्रारंभिक स्क्रिप्ट अनुसार म्हणजेच ठरलेल्या प्रश्नानुसार ती मुलाखत प्रस्थापित करतो आणि नंतर मुलाखत देणाऱ्याने दिलेल्या उत्तरांच्या आधारावर त्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यावेळेला त्याला अधिक प्रश्न विचारतो आणि मूळ गुणात्मक प्रश्नांना त्या ठिकाणी प्रस्थापित करतो, त्याला मान्यता देतो आणि मुलाखतदाराने पुरवलेल्या माहितीच्या आधारे नवीन प्रश्न विचारतो आणि ती विचारण्याची परवानगी देतो. या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं अर्धसंरचित मुलाखतीचं तर नोकरीची मुलाखत अर्थात अर्धसंरचित मुलाखत म्हणजे तुमच्या नोकरीसाठी तुमचा ठरलेले प्रश्न तर आहेतच, परंतु त्या ठरलेल्या प्रश्नांमध्ये तुम्ही जी माहिती देत आहात त्यामध्ये अधिक जाणून घेण्याचं असेल तर काही प्रश्न हे तुम्हाला त्या दिलेल्या उत्तराच्या खोलापर्यंत जाण्यासाठी पुन्हा विचारले जातात आणि तुमचा व्ह्यू पॉईंट, तुमचा व्यक्तिमत्व ह्याला जाणून घेण्यासाठी काही प्रश्नांची आयत्या वेळेवर तुम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारावरती विचारणा केली जाते. ही आहे अर्धसंरचित मुलाखत. पुढील मुलाखत आहे ती आहे
अप्रबंधित किंवा विनामूल्य मुलाखत, ज्याला आपण म्हणूया अनस्ट्रक्चर्ड, कुठल्याही प्रकारे त्याचं स्ट्रक्चर नाही आहे, ज्याला स्ट्रक्चर्ड नाही आहे, अनस्ट्रक्चर्ड आहे किंवा विनामूल्य अशी मुलाखत आहे, जी पूर्वनिर्धारित स्क्रिप्ट त्याची नसते आणि त्यानुसार ती सुरू होत नाही, परंतु संभाषणात कशी प्रगती होते ह्यानुसार रचना त्या ठिकाणी केलेली असते. मुलाखत घेणारा व्यक्ती मुलाखतीला सुरुवात करतो आणि तुमच्या उत्तरांच्या आधारावरती विशिष्ट उद्देश लक्षात घेऊन प्रश्न विचारत असतो. अप्रबंधित मुलाखतींनी स्वारस्य असलेल्या विषयाची स्पष्टपणे व्याख्या केली पाहिजे, हे फार महत्वाचे आहे, कारण अप्रबंधित मुलाखतीमध्ये कशावरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे केवळ याची कल्पना ही मुलाखतदाराला असते, आणि त्यानंतर यासाठी मुलाखत घेणाऱ्याला त्या विषयावर संशोधन करणे किंवा त्या विषय तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते मुद्दा न गमावता मुलाखत मार्गदर्शन करू शकतात. अर्थात पूर्वतयारी थोडीफार करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचे कोणते संभाव्य प्रश्न असू शकतात याबद्दल उजळणी करणे गरजेचे आहे. ते ठरलेले नसतात, एखाद्या व्यक्तीने दिलेल्या उत्तरांच्या आधारावरती त्या प्रश्नांना संपूर्णपणे बदललं जातं आणि एखाद्या व्यक्तीचं अंतरंग, एखादं मत किंवा एखादं विशिष्ट बाब जाणून घेण्याच्या दृष्टिकोनामधून अशा पद्धतीची मुलाखत केली जाते. उदाहरणार्थ मत मुलाखत, म्हणजेच एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयासंदर्भात जर विचारणा करण्यात आली असेल तर ती मत मुलाखत, म्हणजेच तुम्हाला तुमचं मत काय आहे एखाद्या घटनेसंदर्भात, एखाद्या व्यक्तीसंदर्भात, एखाद्या प्रसंगासंदर्भात, एखाद्या कायद्यासंदर्भात किंवा घडणाऱ्या घटनांसंदर्भात तुमचं एखाद्या व्यक्तीचं मत काय हे जाणून घेण्यासाठी अप्रबंधित किंवा विनामूल्य मुलाखत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकते. पुढील मुलाखतीचे प्रकार या ठिकाणी पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की मुलाखतींचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे पत्रकार मुलाखत. अशा पद्धतीची पत्रकारिता जी मुलाखत आहे ही पत्रकारितेत मूलभूत शैली आहे, ज्यामध्ये एक पत्रकार मुलाखत घेतो आणि मुलाखतकाराची भूमिका बजावतो. म्हणूनच एखाद्या विषयाबद्दल किंवा एखाद्या समस्येबद्दल एखाद्या मुलाखतकर्त्याशी संवाद साधत असतो, तो ती लिहून घेत असतो, शॉर्ट नोट्स काढत असतो किंवा रेडिओवरती रेकॉर्ड करत असतो किंवा ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांच्या माध्यमातून ती मुलाखत तो घेत असतो. पत्रकारिता मुलाखत मागे उद्दिष्ट जे आहे ते सामाजिक हितसंबंधांच्या विषयासंबंधी असते, कारण पत्रकार हा सामाजिक माहितींना समाजामध्ये प्रसारित करत असतो. पत्रकारितेसाठी मुलाखतीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये पत्रकारिता मुलाखतीमधील मत मुलाखत, संशोधन मुलाखत, माहितीपूर्ण मुलाखत, प्रशंसापत्र मुलाखत, सर्वेक्षण मुलाखत, घोषणा मुलाखत अशा पद्धतीचे पत्रकार मुलाखतीचे उपप्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. नंतर पुढील मुलाखत आहे नोकरी किंवा नोकरीची मुलाखत. आता नोकरीची मुलाखत म्हणजे काय, तर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या कार्यालयामध्ये निघालेल्या जॉब ओपनिंग्स म्हणजे निघालेल्या जागा यांच्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा अनेक पदांसाठी व्यक्तींची निवड करायची असेल तर त्यासाठी अशी मुलाखत आयोजित केलेली असते. कोणत्या पदासाठी मुलाखत देणारा व्यक्ती कोण आहे हे या ठिकाणी आयडेंटिफाईड असतं, माहिती असतं, आणि म्हणून त्या पदासाठी लागणारी क्वालिटी, बेसिक एज्युकेशन, त्यासाठी लागणारे गुण, म्हणजे त्या कंपनीमध्ये जी स्टाफ भरती करायची आहे त्यासाठी लागणारं स्किल, अनुभव, ह्या सर्व बाबी, त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याचं, संभाव्य कर्मचाऱ्याचं व्यक्तिमत्व हे सर्व जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीची मुलाखत केली जाते. उमेदवाराबद्दल अधिक सखोल माहिती मिळवण्याचा यामध्ये हेतू असतो, कारण त्यामध्ये असलेलं जे पद आहे त्यासंबंधी त्या पदाला करावयाची जी कामे आहेत, त्या पदाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या पदाची जी कार्यपद्धती आहे, ती कार्यपद्धती काय आहे आणि ती कार्यपद्धती मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला कितपत माहिती आहे, मुलाखत देणारा व्यक्ती त्या पदाला कशा पद्धतीने न्याय देऊ शकतो, त्याची मनोवृत्ती काय आहे, त्याची क्षमता काय आहे, ह्याचे मूल्यांकन या ठिकाणी केले जाते आणि अशा पद्धतीच्या मुलाखतीला नोकरीसाठीची मुलाखत असे म्हटले जाते. व्यक्तीच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची एक योजना ही मुलाखत म्हणून केली जाते.
क्लिनिकल मुलाखत हा पुढील प्रकार आहे, म्हणजे डॉक्टरांनी त्याच्या पेशंटला त्याच्या पेशंटच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि कशा पद्धतीने तो त्याला लक्षणे आहेत हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णाची घेतलेली मुलाखत अर्थात रुग्णाशी केलेलं जे म्हणजे संभाषण आहे, वक्तव्य आहे, त्याला विचारलेले जे प्रश्न आहेत याला क्लिनिकल मुलाखत असं म्हणता येईल. आणि ह्या संभाव्य प्रश्नांना या ठिकाणी निश्चितपणे उत्तरे मिळाली आणि योग्य उत्तरे मिळाली तर उपचाराची पद्धती ही निश्चित केली जाते आणि त्या आधारे उपचार दिला जातो आणि त्या व्यक्तीच्या रोगांचं निदान केलं जातं. अशा पद्धतीच्या डॉक्टरांनी रोग्याची घेतलेली मुलाखत अर्थात क्लिनिकल मुलाखत आपल्याला या ठिकाणी जाणून येईल. पुढील मुलाखत आहे मानसिक मुलाखत. एखादा मानसशास्त्रज्ञ एखाद्या मानसिक रोग्याला त्याच्या मानसिक रोगाला जाणून घेण्याच्या दृष्टिकोनामधून ज्यावेळेला प्रश्न विचारतो आणि त्याचे मानसशास्त्रीय तपासणी आणि निदान करण्याच्या दृष्टिकोनामधून त्याच्याशी संवाद साधतो त्यावेळेला त्याला मानसिक मुलाखत असं म्हणता येईल. आणि ही मानसिक मुलाखत त्या मानसिक रोग्याच्या मानसिक रोगावर कशा पद्धतीने निदान केलं जाईल याची थेरपी निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वाची असते. पुढील मुलाखत आहे संशोधन मुलाखत. सामाजिक शास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं जातं आणि हे संशोधन करण्यासाठी संशोधनाच्या विकासाचं साधन म्हणून संशोधन मुलाखत वापरली जाते. जेव्हा एखाद्या विषयावर एका विशिष्ट किंवा अधिक लोकांच्या साक्षीने विषय योग्य आहे किंवा नाही आहे, कशा पद्धतीने त्यावरती त्यांचं मत आहे, समाजाचा काय कल आहे हा जाणून घ्यायचा असतो, त्यावेळेला विशिष्ट डेटावर तसेच त्यांच्या साक्षीदारांना किंवा लोकांना विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत त्यांच्याशी केलेला जो संवाद आहे आणि समाजामध्ये असलेलं जे वास्तव आहे ते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनामधून अबाधित माहिती गोळा करण्याच्या दृष्टिकोनामधून ज्यावेळेला मुलाखत घेतली जाते त्याला संशोधन मुलाखत असं म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुलाखतीचे प्रकार, मुलाखतीची अर्थ, मुलाखतीची व्याख्या, मुलाखतीची वैशिष्ट्ये आज आपण पाहिली. आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती घ्या, आपचे व्हिडिओज बघत राहा, जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. केवळ आपणच नाही तर आपल्या मित्रांना देखील याबद्दलची कल्पना आपण द्या आणि ज्ञानाच्या ह्या सागरामध्ये आपण एक स्कूबा डायव्हर म्हणून डाईव्ह करत जा, जेणेकरून आपण ज्ञानाच्या खोलीपर्यंत पोहोचू शकू. धन्यवाद.